नमस्कार, तुम्ही दिव्या सांकला दिव्याच किचन मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत। मार्केटमधून जेव्हा आपण थेपले विकत आणतो तसेच थेपले आपण सेम टू सेम घरी पण बनवू शकतो आणि एकदम सोप्या पद्धती आणि घरी ज्या आवश्यक आहेत त्या वस्तूंमध्ये पण आपण हे थेपले बनवू शकतो। चला तर मग पाहूयात आज मी हे जे थेपले केलेले आहेत हे थेपले मी कसे बनवलेले आहेत ते, आणि हे जे थेपले आहेत ते खायला एकदम चविष्ट असे लागतात। तसेच तुम्ही 2 ते 3 दिवस प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकता। तसेच हे थेपले लोणच्यासोबत खायला एकदम टेस्टी असे लागतात। तसेच तुम्हाला जर मुलांचा नाश्त्यासाठी प्रश्न पडलेला असेल तर एक छान असा पदार्थ तुम्ही ह्या मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता व हा पदार्थ मुलंही खूप आवडीने खातील। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूयात। तर आता इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तर हे गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे आणि 6 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर वाटी ही मोठ्या आकाराची घेतलेली होती मी। तर इथे घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ, इथं आहे 1/2 वाटी तेल, इथं आहे पाणी, इथं आहे लाल मिरची, तर मी इथे बेडकी कलरची मिरची वापरलेली आहे आणि थोडीशी तिखट मिरची वापरलेली आहे। तर 2 चमचे मी धना पावडर घेतलेली आहे आणि 1 चमचे मी जिरी पावडर आणि 1 चमचे मी ओवा पावडर घेतलेली आहे। तर आता आपण हिचं पीठ मळून घेऊयात। ही जी रेसिपी करणार आहेत तर ते माझ्या आजी करणार आहेत, माझी आजी म्हणजे माझ्या मम्मीची मम्मी। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। तर आता या गव्हाच्या पीठामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे, तर त्यामध्ये आपल्याला लाल मिरची घालायची आहे, त्यामध्ये धना पावडर घालायची आहे, त्यानंतर ओवा पावडर घालायची आहे, त्यानंतर आपल्याला त्यामध्ये जिरा पावडर घालायची आहे। सर्व पीठ आहे ते आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे, तर एकदम घट्ट असंच पीठ आपल्याला मळायचं आहे नानी। तर आता हे आहेत ते आमच्या नानी आहेत, नानी वरती बघा, त्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून आता हे पीठ आपण घट्ट असं मळून घ्यायचं आहे। तर हे जे आज आपण एक प्रकारचे थेपलेच म्हणूयात, तर हे थेपले जे आहेत ते गुजराती लोकांमध्ये जास्त बनवले जातात, तेच थेपले मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे। आपल्याला जे हे पीठ आहे ते चांगलं असं मळून घ्यायचं आहे आणि घट्ट असंच ठेवायचं आहे, कारण की घट्ट जर पीठ आपण मळलं तर त्यासाठी आपल्याला लाटताना पीठ पण लागणार नाही। ते बघू शकता किती घट्ट असं मी इथं पीठ केलेलं आहे आणि त्यावरती थोडंसं तेल लावून आता मी हे पीठ 5 ते 10 मिनिटासाठी ठेवून देणार आहे। तर मी हे पीठ 10 मिनिट भिजत ठेवलेलं होतं, तर आता ह्या पिठाचं आपण छोटं छोटं गोळ्या करणार आहोत। तर आता इथे मी पिठाचा लिंबा एवढा गोळा तयार करून घेणार आहे। तर हे जे थेपले आहेत ते लहान मुलांच्या आरोग्यासाठी पण खूप फायदेशीर आहेत, कारण की हे जे थेपले आहेत ते आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत। तसेच तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकता। तसेच हे थेपले लोणच्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खूप छान असे लागतात। तर इथे तुम्ही बघू शकता मी लिंबा एवढा गोळा तयार केलेला आहे तो। तर इथे मी अगदी थोडंसं कसपीठ ह्या गोळ्याला लावलेलं आहे आणि आता आपण हा जो गोळा तयार केला आहे तो लाटून घेऊयात। तर आपल्याला याला आपण तेल लावायचं नाही आहे, तर साधी चपाती आपण इथे बनवायची आहे, परंतु फक्त हे जे लाटताना आहे ते आपल्याला एकदम पातळ असं लाटायचं आहे। तुम्हाला जाड लाटायचं तर तुम्ही लाटू शकता, परंतु हे जे थेपले असतात ते पातळ असतात, त्यासाठी मी इथे हे पातळ केलेले आहेत आणि आकार जर म्हणता तर तुम्ही लहान मोठे तुम्ही करू शकता। तर आता हा जो थेपला आहे तो आता आपण भाजून घेऊयात। तर मी इथे आधीच तवा चालू करून ठेवलेला होता। चला तर मग आता आपण हा थेपला भाजून घेऊयात। त्यासाठी मी आता थेपला आहे तो दुसऱ्या साईडने पण भाजून घेणार आहे, त्यावरची थोडंसं मी इथे तेल लावून घेणार आहे। तसेच आपल्याला हा थेपला भाजण्यासाठी मी इथे एक लाकडी ठोकळ्याचा वापर केलेला आहे, तुम्ही कपड्याचा वापर केला तरी चालेल, कपड्याच्या साह्याने आपल्याला हा थेपला छान असा भाजून घ्यायचा आहे। तर इथे माझ्याकडे लाकडी ठोकळा आहे, त्याच लाकडी ठोकळ्याने मी हा थेपला इथे भाजून घेत आहे। तर तुम्ही इथे बघू शकता किती छान असा थेपला भाजला तर गेला आहे, परंतु तो दिसायला पण किती छान असा तयार झालेला आहे, तुम्ही इथे बघा, आणि त्याला कलर पण किती छान आलेला आहे। तशीच हा थेपला